बाई पण भारी देवा मराठी चित्रपट मीरा सिनेमा येथे प्रदर्शित होऊन देखील मीरा सिनेमा चित्रपट गृहाच्या दर्शनी भागावर कोणतीही जाहिरात अथवा पोस्टर लावून मराठी चित्रपटाचं प्रमोशन केलं नाही, त्याऐवजी इंग्रजी चित्रपटाचे पोस्टर लावले गेले होते। महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान देणारा प्रकार मनसे खपवून घेणार नाही, या प्रकारामुळे मराठी रसिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। म्हणूनच चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मीरा सिनेमा व्यवस्थापक यांच्या कार्यालयात धडक देत पोस्टर न लावण्याबाबत जाब विचारला। 24 तासात मराठी चित्रपट बाई पण भारी देवा चित्रपटाचे पोस्टर दर्शनी भागावर लावून प्रमोशन करा असा अल्टिमेटम मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यवस्थापकांना दम दिल्यानंतर काही तासांमध्ये चित्रपटगृहावर मराठी चित्रपट बाई पण भारी देवाचे पोस्टर लावण्यात आले, असे करून मीरा सिनेमा व्यवस्थापकाने मनसेच्या खडकट्टाळ आंदोलनाचा धोका टाळला। यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन भोयर, महिला सेना जिल्हाध्यक्षा प्रतिमा ठाकूर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, कामगार सेना जिल्हाध्यक्ष नितीन भोयर, महिला जिल्हा सचिव मनीषा टोकलवार आदी उपस्थित होते। केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा चित्रपटाचं प्रदर्शन या चंद्रपुरातील मीरा सिनेमामध्ये झालेलं आहे। इतका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांचं भक्कम प्रतिसाद मिळत असताना देखील चंद्रपुरातील मीरा सिनेमाने साधं द बाहेर मेन स्क्रीनवर साधं या चित्रपटाचं बॅनर सुद्धा लावलेलं नाही। मराठी चित्रपटांना जर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं दुय्यम स्थान मिळत असेल, त्याचा प्रचार जाहिरात होत नसेल, तर मराठी रसिकांपर्यंत चित्रपट पोहोचणार नाही, त्याचीच खबरदारी, त्याचीच दखल घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीनं आम्ही या मीरा सिनेमामध्ये आलेलो आहे। त्या मॅनेजरला त्याबद्दल तंबी दिलेली आहे। एका दिवसात जर बाईपण लई भारी देवा चित्रपटाचं बॅनर लागलेलं नाही, जाहिरात झाली नाही, तर आम्ही संपूर्ण तो बंद पाडू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।